भारत माता की। धन्यवाद देवेंद्र जी, या मुंबईची सेवा अखंड आणि अविरतपणे करताना ज्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा समस्त मुंबई आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा आपल्या नेतृत्वाचा परिचय दिला, ज्यांचा उल्लेख आताच माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील वाघ असा केला, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरेजींना मी निवेदन करीन की या तमाम सागराला आपण या ठिकाणी जनसंबोधन करावं। माननीय उद्धव ठाकरेजी, हिंदुस्तानचे आजचे आणि उद्याचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी, व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, हे दृश्य डोळ्यामध्ये साठवून ठेवावं असं आहे। आणि मला देवेंद्रजी आठवते ते आपल्या महायुतीची पहिली सभा जी कोल्हापूरच्या आंबाबाईचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन आपण केली होती, त्याही नंतर आणि त्याही आधी आपल्या युतीच्या कार्यकर्त्यांचे आपण एकत्र मेळावे घेतले। आजच सकाळी मी माननीय पंतप्रधानांना आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन वाराणसीमध्ये भेटून आलो। गेल्या काही दिवसांपूर्वी अमित भाईंना शुभेच्छा देऊन आलो। तुम्ही म्हणाले हे सगळं माहिती आहे, आम्ही पेपरमध्ये वाचलंय, टीव्हीवरती पाहिलंय, मुद्द्याचं काय ते बोला। मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय, कारण शिवसेना, भारतीय जनता पक्ष, आरपीआय आणि सर्व महायुतीचे सगळे दिग्गज नेते एका व्यासपीठावरती आहेत। 8-10 दिवसापूर्वी स्वतः माननीय पंतप्रधान, माननीय मुख्यमंत्री आणि मी अशी एक सभा मराठवाड्यात झाली, पण अजूनही आपल्याला हरवण्यासाठी किंबहुना आपल्याला संपवण्यासाठी जे 56 पक्ष एकत्र आलेत असं ऐकतो आणि वाचतो, त्यांची एकही सभा अशी सगळेच्या सगळे नेते एकत्र व्यासपीठावरती मी तरी पाहिलेली नाही। आपण पाहिले काय मला माहिती नाही, कोणीच येत नाहीये। शरद पवार आणि राहुल गांधी आज तक तुम्हाला नाही देखे एक साथ। राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर, म्हणजे ही मला अभिमान आहे की ही आपल्या युतीची सभा आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये होते। बघा केवढा जनसागर लोटलेला इकडे। पण राहुल गांधी अध्यक्ष झाल्यानंतर त्यांना महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये यावंसं सुद्धा वाटत नाहीये, सोडून दिलेत नुसते आपले लढायला, कारण मुळामध्ये त्यांनी ही निवडणूकच सोडून दिलेली। आणि असं मी ऐकलं की शरद पवारांना राहुल गांधी आणि ते एका व्यासपीठावरती नको म्हणूनही कदाचित त्यांनी टाळलं असेल। मग माझा प्रश्न सरळ आणि सोपा आहे, जी लोक मनाने एकत्र येत नाहीत ती सरकार बनवायला एकत्र येऊ शकतात? जी लोक निवडणुका लढवायला एकत्र येऊ शकत नाहीत ती देशाची लढाई लढायला एकत्र येऊ शकतात, येऊ शकतील? आणि मग एक विचार करा, होऊ तर शकतच नाही, पण दुर्दैवाने त्यांचं स्वप्न जे काय आहे त्याच्याप्रमाणे त्यांचं सरकार आलं तर देशाचं वाटोळं काय होईल? मुद्दे तर खूप आहेत, बहुतेक सगळे मुद्दे संपलेत, कारण रामदासजी तुमचं भाषण आम्ही ऐकत होतो, सगळे मुद्दे तुम्ही संपवून टाकले। आणि देवेंद्रजी तुमच्या तर आज काय षटकर तर सोडा, चौकर सुद्धा स्टेडियमच्या बाहेर गेलेत। त्याने युतीमध्ये एक ताकद आहे, ही निवडणूक देशाची निवडणूक म्हटल्यानंतर मी नेहमी सांगतो की आपल्या दोन्ही पक्षाचे, म्हणजे दोन्ही आघाड्या आणि महायुती यांचे जाहीरनामे बघा आणि मग ठरवा कोणाला मत द्यायचं। हे केवळ मी तुम्हाला नाही सांगत, पण जे काँग्रेसवाले आणि राष्ट्रवादीवाले आहेत त्यांनाही सांगतोय की एका बाजूला आम्ही नरेंद्रभाईंच्या पाठी ठाम उभे आहोत, कारण आम्हाला माहिती आहे की पाकिस्तानी जर का कागडी केली, आगळीक केली, तर पाकिस्तानचा कंबड आम्ही मोडून टाकू, कारण त्याचे पंतप्रधान आहेत। नुसते खलिते नाही पाठवणार, तर पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना ठोकू हे बोलून नाही, करून दाखवलेलं आहे, करून दाखवलेलं आहे। काश्मीरमधल्या 370 कलम काढणार हे आपल्या जाहीरनाम्यामध्ये,
आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये देशद्रोहाचा खटला ज्या कलमांवर टाकला जाणार ते कलमच आम्ही काढून टाकणार हे बिंधास्तपणे सांगतंय. कोणाची मतं तुम्हाला पाहिजेत, कोणती मतं तुम्हाला अपेक्षित आहे? बरं, त्यांच्याकडे सोबत आहेत कोण कोण? मी हेही समजू शकतो की काही वेळेला गर्दी जमवायला नेते म्हणण्यापेक्षा अभिनेते सिने कलाकार हे बोलवावे लागतात, येऊ शकतात. आपल्याकडे सुद्धा काही आहेत, अगदी आपल्या भाजपाच्या तिकिटावरती उभे आहेत आणि यापूर्वी खासदारही झालेले आहेत, मंत्री झालेले आहेत. पण विशेष म्हणजे बंगालमध्ये यावेळेला एक सिने कलाकार बोलवला गेला आणि तो कलाकार या देशातला नव्हता तर बांगलादेशमधला फिरदोश अहमद. कोणासाठी बोलत आहे? अरे तुम्ही या लोकांना जिंकायचं ना तर तुम्ही त्यांच्याशी बोला ना, त्यांच्या मनातलं काय आहे त्यांच्या हृदयाला हात घाला. पण या माझ्या देशामध्ये, म्हणजे मी काल माझ्या सभेत बोललो की देशाच्या स्वातंत्र्य लढ्याला वंदे मातरम हा मंत्र देणाऱ्या बंगालमध्ये बांगलादेशातला कलाकार आणून प्रचार करावा लागतो, मतं मागावी लागतात, कोणत्या दिशेने देश नेणार आहात तुम्ही? आणि मग बांगलादेशी कलाकाराचं ऐकून मतं मिळून जर कोणी खासदार निवडून आले तर ते खासदार कसं सरकार चालवणार आहेत, कोणतं सरकार चालवणार आहेत? हा संपूर्ण एक पाश किंबोना फास जी आपण एक घोषणा देतो भारत माता की जय तिच्या भोवती कसा आवळला जातोय तो बघा. एका बाजूला काश्मीर, तिकडे ते पिता पुत्र बसलेलेच आहेत, त्यांना दोन पंतप्रधान पाहिजे. मेहबूबा मुफ्ती आहे, त्या सांगतायत की 370 कलम काढलं तर काश्मीरमध्ये तिरंगा हातात धरणारा कोणी शिल्लक राहणार नाही. हे काश्मीर या हिंदुस्थानचं आहे, हिंदुस्थानचा अविभाज्य घटक आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये 370 कलम आम्ही काढणार म्हणजे काढणारच हे आमचं वचन आहे. आणि त्याच बाजूला त्याच वेळेला ती जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यामध्ये देश के तुकडे होंगे यासारख्या घोषणा देणाऱ्यांची अवलाद तिकडे वळवळते आहे, घोषणा देते आहे. आणि मग आम्ही देशाभिमान, नुसतं काय घोषणा देण्यापुरतंच आमचा देशाभिमान आहे? आणि मग अशा लोकांवरती देशद्रोहाचा खटला टाकायचं नाही तर दुसरं काय टाकायचं? देशाचे तुकडे करणारी सुद्धा ही अवलाद आपल्या देशामध्ये, यांना फासावर लटकायचं नाही तर काय त्यांच्यासमोर पुंगी वाजवत बसवायचं का, दूध पाजायचं? कोणत्याही परिस्थितीमध्ये आपलं सरकार आल्यानंतर नरेंद्रभाई पुन्हा पंतप्रधान तर होणार आहेतच, पण जो माझ्या मातेशी माझ्या भारत मातेशी देशद्रोह करेल तो देशद्रोही कोणी असला तरी त्याला फासावरती लटकवलं जाईल, जायला पाहिजे म्हणजे जायला पाहिजेच. आणि मग हे जे काही सगळे जमलेले आहेत, आहे ना, आम्ही युती केली, आमचा विचार आहे, भगवा आहे, हिंदुत्व आहे, राष्ट्रीयत्व आमचा विचार आहे जो शिवसेना प्रमुखांनी दिला. एका विचाराने एक समविचारी ज्याला म्हणतो ती लोक आपण एकत्र आलेलो आहोत. आणि चला, मी आजपर्यंत ज्या प्रत्येक सभेत विचारत आलेलो आहे, मी मोदीजींच्या समोर तुम्हाला प्रश्न विचारतोय, जो मी निर्णय घेतला युती करण्याचा तुम्हाला पटलाय की नाही पटला मला एकदा हात वर करून सांगा, होऊन जाऊ दे एकदा. कारण मी कधी चोरून मारून कोणती गोष्ट केलेली नाहीये. एका विचाराने आम्ही एकत्र आलो नंतर पलीकडे विचार काय, उद्देश काय? मग समविचार हा एक विचार असतो, तसं मी म्हणतो ज्याला विचार नसतो ते अविचारी लोक असतात. आणि मग एकत्र येण्यासाठी काहीतरी एक मुद्दा लागतो, मग त्याला काहीतरी म्हणतात ना, एक गोंडस शब्द आहे, कॉमन मिनिमम प्रोग्राम. कॉमन मिनिमम प्रोग्राम मिनिममच आहे, इतका मिनिमम आहे की फक्त त्यांना पंतप्रधान पदाची खुर्ची पाहिजे, त्याच्या पलीकडे विचारच नाही आहे. पण आम्ही जे एकत्र आलो आहोत आमच्याकडे मिनिमम नाही, आमच्याकडे मॅक्सिमम आहे, कॉमन मॅक्सिमम प्रोग्राम. देव देश आणि धर्म, अयोध्येमध्ये आम्ही राम मंदिर बांधणार, देश मजबूत करणार, देशाचा विकास करणार. आणि धर्म जो गाडगे बाबांनी सांगितला होता, जो भुकेल्याला अन्न देतो, जो तहानला असेल त्याला पाणी देतो आणि जो बेघर असेल त्याला घर देतो, अरे हाच तर धर्म आहे. हिंदुत्व आहे, आमचं राष्ट्रीयत्व आहे आणि हेच तर आमच्या हिंदुत्वामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून आम्ही सगळे एका विचारीची माणसं ही एकत्र आलेलो आहोत. आणि म्हणून मोदीजी तुम्ही चिंता करूच नका, चिंता नाहीच आहे तुम्हाला, पण हा माझ्या महाराष्ट्र जो आहे शिवरायचा महाराष्ट्र, ही मुंबई आहे, ही पूर्ण ताकदीने जशी गेल्या वेळेला आपल्या सोबत आपल्या पाठीशी उभी राहिली त्याही पेक्षा अधिक मजबूतीने पुन्हा एकदा आपल्या महायुतीच्या सरकारच्या पाठी आणि आपल्या सोबत
उभी राहणार म्हणजे राहणार नव्हे ती राहिलेलीच आहे. जास्तीत जास्त नव्हे सगळेच्या सगळे शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष आणि सोबत आपले जे पक्ष मित्र पक्ष आहेत त्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देऊन आपला तिरंगा तिकडे शाबित ठेवणार म्हणजे ठेवणारच. हे आम्ही सगळे शिवरायचे मावळे आपल्याला वचन देत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.